Subscribe MusicCraft for more original content. म्युझिक क्रॉप कंपनी मुंबईच्या सौजन्याने मी आज तुमच्यासमोर मिर्झा एक्सप्रेस नावाच्या मथळ्याखाली काही किस्से घेऊन उपस्थित होत आहो. विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात नेरपरसोबन नावाचं माझं गाव आहे. गेल्या 10-15 वर्षापासून मी स्टेजवर कार्यक्रम करतो. 3-4 वर्षापासून मागच्या नागपूर, धुळे, जळगाव, नाशिककडल्या दैनिक लोकमतमध्ये मी मिर्झाजी कहीन नावाचं सदर चालवत होतो. लोक माझ्याकडे पत्र पाठवायचे आणि मी त्याचे उत्तरं द्यायचे. जवळजवळ 3-3.5 वर्षात माझ्याकडे 70-75 हजार पत्रं आलीत. तुम्हाला नवल वाटेल, पण पहिलं पत्र खाली ठेवलं, दुसरं त्यावर ठेवलं, तिसरं त्यावर ठेवलं, तर शेवटचं पत्र 50 फुटावर जाते. इतकी पत्राची थप्पी माझ्याकडे पडून आहे. त्यातले मी निवडक पत्राचे मी उत्तरं देतो. मी तुम्हाला हळूहळू नंतर कार्यक्रमात ते सांगेनच, परंतु म्युझिक क्राफ्ट कंपनीचं मी आभार मानून माझ्या कार्यक्रमाकडे वळतो. तर मी खेड्यातला माणूस शहराच्या माणसापेक्षा थोडासा मूर्ख असतो असं लोक समजतात, पण खेड्याचा माणूस कधीकधी धोबी पछाड मारतो. मी आता धनज माणिकवाडा नावाचं माझं गाव सोडलं आणि नेर नावाच्या माझ्या तालुक्याच्या गावात राहायला आलो. माझ्या घरासमोर एकदा एका 50 वर्ष वयाच्या खेड्याच्या माणसाला एका 25 वर्ष वयाच्या स्कूटरवाल्यानं धडक मारली आणि ते दोघं एकमेकाच्या अंगावर जाऊन पडले. मग दोघांचं भांडण झालं. तो म्हणे तुझं चुकलं, तो म्हणे तुझं चुकलं. मग शेवटी या स्कूटरवाला माणूस म्हणायला लागला शहरचा की माझी चूक नाही, कारण मी काही आजपासून स्कूटर चालवत नाही, मी म्हणे 10 वर्षापासून स्कूटर चालवतो. तर तो खेड्यातला माणूस म्हणे माझी चूक कशी रे म्हणे, मी काय आजपासून पायी चालतो का म्हणे, गेल्या 50 वर्षापासून मी नुसता पायीच चालून राहिलो. तर खेड्याच्या माणसाबद्दल असा लोकांचा फार गैरसमज आहे. एक फार किस्सा प्रसिद्ध आहे आमच्याकडे, तो म्हणजे असा, एक शहराचा माणूस आणि एक खेड्याचा माणूस दोघांची स्टँडवर भेट झाली. दोघांनाही एकाच गाडीनं एकाच गावाला जायचं. गाडीला थोडा वेळ होता. खेड्याचा माणूस म्हणजे धोतर, बंगाली शर्ट आणि शहराचा माणूस म्हणजे 3-पीस सूटमध्ये दोघांच्या गोष्टी सुरू झाल्या. खेड्याचा माणूस तंबाखू घोटून राहिला, शहराचा माणूस ब्रिस्टॉल पिऊन राहिला. मग शहराच्या माणसानं त्या खेड्याच्या माणसाला सांगितलं की म्हणे आपण गाडी येईपर्यंत थोडंसं म्हणे गप्पा करू, मी तुला प्रश्न विचारतो, तू त्याचं उत्तर दे, तू मला प्रश्न विचार, मी त्याचं उत्तर देईन, ज्याला उत्तर येणार नाही त्यानं दुसऱ्याला 10 रुपये द्यायचे. खेड्यातला माणूस म्हणे पहा भावा म्हणे, आम्ही आहो म्हणे गरीब माणसं, आम्हाला सरकार सबसिडी देते म्हणे, तर तू मला सबसिडी दे म्हणे थोडीशी. हा शहराचा माणूस म्हणे सबसिडी म्हणजे कशी, समजा म्हणे मला उत्तर आलं नाही तर मी 5 रुपये देईन म्हणे, तुम्ही मात्र 10 रुपये द्यायचे. त्या शहराच्या माणसाला वाटलं काय हरकत आहे, मग प्रश्न विचारणं सुरू झालं. तर खेड्याचा माणूस म्हणे मी साधा माणूस, मी पहिले प्रश्न विचारतो म्हणे. शहराचा माणूस म्हणे विचार. मग खेड्याच्या माणसानं तंबाखू घोटता घोटता त्याला प्रश्न विचारला म्हणे 4 पखाचा 2 चोचीचा आणि 8 पायाचा पक्षी कोणता. त्या शहराच्या माणसाला वाटलं याची जीप खराब झाली का आपले कान बहकले. तो म्हणे डबल सांग भाऊ म्हणे तू, हा म्हणे टिबल आहे, 4 पखाचा 2 चोचीचा आणि 8 पायाचा पक्षी कोणता. शहराच्या माणसानं लय डोकं खाजवलं, त्याच्या काही लक्षात आलं नाही. तो म्हणे बाबा मी हरलो म्हणे, असं म्हणून त्यानं खिशातून 2-5 नोटा काढल्या, खेड्याच्या माणसाला दिल्या, आता तू सांग म्हणे. त्या खेड्याच्या माणसाने 1-5 नोट खिशात ठेवली, 1 याले वापस केली, मला माहीत नाही राजा म्हणे त्याचा. तर खेड्याच्या माणसाबद्दल असा लोकांचा समज असते. पण फार मोठी गंमत येते पाहासाहेब. आमच्या गावात एक माली आहे, त्याचं हेअर कटिंग सलूनचं दुकान आहे. तिथं एक पाहुणा आला, तो त्या दुकानात गेला. तो कटिंग सलूनवाला एका जणाची कटिंग करत होता. हा पाहुणा बाजूला बसला. मग त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. हा पाहुणा म्हणे तुमच्या इथं पाण्याची परिस्थिती कशी आहे. आमचा तो हेअर कटिंग सलूनवाला म्हणे हे धनजी माणिकवाडा होय म्हणे इथं पाण्याची फार परिस्थिती खराब आहे. तो म्हणे आमच्या इथं तुमच्याविषयी जास्त खराब आहे. आमचा माली म्हणे तुम्हाला माहीत नाही म्हणे आम्ही म्हणे आम्हाला प्यायला पाणी नाही, आम्हाला आंघोळीला पाणी नाही, आम्ही म्हणे परसाकडे जाताना ओले फडके नेत असतो म्हणे सोबत. मग तो पाहुणा म्हणे आमची त्याच्यापेक्षा जास्त परिस्थिती खराब आहे म्हणे. मग त्याचा नंबर आला त्या पाहुण्याचा. आमच्या त्या हेअर कटिंग सलूनवाल्यानं त्या पाहुण्याला खुर्चीवर बसवलं, त्याला ते फडकं गुंडाळलं आणि गोदरेज साबणाचा डब्बा घेतला आणि त्याच्यात तो थुकला. तर पाहुणा म्हणे काय करता म्हणे तुम्ही. म्हणे म्हणे मी आता तुला पहिलेच सांगितलं का पाण्याची टंचाई आहे, थुकल्याशिवाय काही इलाज नाही म्हणे. जिथं जिथं पाण्याचं काम पडते तिथे तिथं आम्हाला थुकाच लावावं लागते म्हणे आता. मग हा म्हणे मी पाहुणा माणूस आहो म्हणे, इतक्या दुरून आलो, मी तुमचं काय नाव घेऊन जाईन,
म्हणे आम्हाला तुम्ही सवलत द्या. आमचा तो माली म्हणे आम्ही तुम्हाला सवलतच देऊन राहिलो म्हणे. आमचे जे लोकल गिरायक आहे त्यांना म्हणे गावचे लोक आम्ही पहिले त्याच्या तोंडावर थुकतो म्हणे आणि मग ब्रश फिरवतो म्हणे. तर हा असा खेड्यातला माणूस आणि मी सुद्धा त्या खेड्यातला माणूस मी तुमच्यापर्यंत आलो. अहो माल्याचाच विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो. आता मी मुंबईला आलो आज या रेकॉर्डिंगसाठी. एका माल्याच्या दुकानात गेलो हेअर कटिंग सलूनमध्ये. तिथे एक जणाची तो कटिंग करून राहिला होता. मी बाजूला बसलो तर तो जो कटिंग करून राहिला होता हेअर कटिंग सलूनवाला तो त्याला विचारत होता म्हणे कसं काय म्हणे मग शरद पवारचं काय चालू आहे. तो म्हणे मला काहीच माहीत नाही बा म्हणे. मग शरद पवार उभे राहणार आहे का म्हणे. तो म्हणे मला काहीच माहीत नाही. मग शरद पवारचा तर काही रंग आहे म्हणे. तर मग तो कटिंग करणारा करून घेणारा माणूस म्हणे तुम्ही म्हणे वारंवार शरद पवारचं नाव काय घेता म्हणे. हा माणूस म्हणे तुम्ही हा म्हणे राष्ट्रीय काँग्रेसचे शरद पवारचं नाव घेतलं का तुमचे म्हणे केस उभे होते म्हणे नावाले कटिंग कराले म्हणे सोयीचं होते म्हणे. तर आम्ही असे आम्ही खेळायचे माणसं. आता नुकतंच विश्वचषक झालं पहा. त्यात काही काही प्लेअर फार चांगले खेळले काही काही प्लेअर एकदम खराब खेळले. त्यात एक आहे अझरुद्दीन. या अझरुद्दीनचं कसं याले पहिलेपासून संगीताची आवड. यानं खेळणं सोडून दिलं लागलं संगीताच्या मागं रात्रंदिवस संगीताच्या मागं. मग याचं खेळणं खराब झालं. आता त्याला कॅप्टनशिपवरून काढलं उद्या त्याला टीममधून काढणं. घराच्या बाहेर निघाला का लोक त्याला शिवा देते लोक त्याला शेण मारते. मग तो घराच्या बाहेर काही जात नाही. त्याच्या पत्नीनं त्याला सांगितलं एक दिवस पाहुणे आले तर म्हणे तुम्ही आता मार्केटिंगला जा आणि साहित्य विकत घेऊन या. तर हा म्हणे बा मी काही जात नाही. तर त्याची बायको म्हणे तुम्ही असं करा म्हणे तुम्ही म्हणे माझा जो लग्नाचा नकाब आहे म्हणे ठेवला बुरखा तो घालून घ्या म्हणे तुम्हाला कोण ओळखते. मग अझरुद्दीननं काय केलं ते बुरखा पांघरला हातात घेतला झोरा मार्केटिंग करायला गेला. याला कोणाच नाही ओळखलं. मग हा परत आला. याला वाटलं आपली बायको तर हुशार आहे जीवन आपण फालतू संगीताच्या मागं लागलो. आणि जसाच घराजवळ आला तर दुसरा बुरखा आला तिकडून. तो बुरखा म्हणे कसं काय अझरुद्दीन. हा म्हणे बाई तुमचे डोळे होय का एक्सरे मशीन होय म्हणे तुम्ही मला कसं ओळखलं. त्या बुरख्यावाल्यानं आपला पडदा वर केला. मी म्हणे नयन मुंगिया होय ना म्हणे भाऊसाहेब. या क्रिकेटनं तर सांगतो इतकी दुनिया खराब झाली भाऊसाहेब. काही नेम नाही कवा काय होईन याचा नेम नाही. एक शाळा तपास आले मागच्या 5-6 महिन्याआधीची गोष्ट आहे आमच्या गावात. शाळा तपास आली एक इन्स्पेक्टर आला. तो पहिल्या वर्गात गेला. एका पोराला त्यानं प्रश्न विचारला. त्या पोराला काही त्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर ते पोरगं घाबरलं. साहेब म्हणे पाहे म्हणे जर म्हणे तू अभ्यास करून नाही आला तर मी तुझ्या शाळेतून काढून टाकेल म्हणे. पोरगं म्हणे साहेब मी काही खरा विद्यार्थी नव्हे म्हणे. खरा विद्यार्थी जो आहे म्हणे तो माझा दोस्त आहे म्हणे. तो क्रिकेटची मॅच पाहायला गेला म्हणे आणि मी त्याच्या जागेवर आलो म्हणे आज. त्या साहेबाला मोठं नवं वाटलं का अजे बस शाळा आहे जी म्हणे. त्यांना मास्तरला बोलावलं काहो म्हणे गुरुजी तुम्ही शाळा शिकवता का माशा मारता म्हणे. अरे पोरगं बदललं म्हणे अच्या जागी ब आला. शाहरुख खानच्या जागी सलमान खान येऊन बसला तुम्हाला पता नाही म्हणे. मास्तर म्हणे साहेब मी काही खरा मास्तर होय का म्हणे. खरा मास्तर माझा दोस्त आहे म्हणे. तो क्रिकेटची मॅच पाहायला गेला म्हणे. मी त्याच्या जागेवर आलो म्हणे बाबाजी. हे साहेबाला वाटलं काही जांगळबुत्त आहे जी म्हणायचं. मग त्यानं कसं केलं ते पोट्ट धरलं एका हाती मास्तरले धरलं एका हाती आणि दोघाला घेऊन गेला हेडमास्तरपाशी. आणि हेडमास्तरले म्हणे काय म्हणे साहेब शाळा होय का गदेघाट होय म्हणे तुमचा. अरे पोट्ट बदललं तर बदललं मास्तरही बदलला म्हणे. आणि तुम्ही काही झुपा काढता का म्हणे करू का म्हणे तुम्हाला डिसमिस. हेडमास्तर म्हणे बॉम्बले काय रे डिसमिस करता म्हणे तुम्ही. मी काही खरा हेडमास्तर होय का म्हणे. खरा हेडमास्तर तर मॅच पाहायला गेला म्हणे. मी आलो म्हणे त्याच्या जागी. साहेब म्हणे बरं झालं म्हणे खरा साहेब शाळा तपासायला नाही आला. तो गेला म्हणे याची बिन मॅच पाहिले मी त्याच्या जागेवर आलो म्हणे म्हणून वाचलं म्हणते. तर हे अशी क्रिकेटची गोष्ट. यावरची एक कविता मी तुम्हाला सांगतो. क्रिकेटचा खे खे म्हणजे आमच्या वराडी भाषेत अळचा आम्ही य करतो. तुम्ही म्हणता खेळ आम्ही म्हणतो खेय. तुम्ही म्हणता सकाळ आम्ही म्हणतो सकाय. एवढा फक्त फरक आहे तो लक्षात घ्यायचा. क्रिकेटचा खे मले नाही समजे क्रिकेट म्हणलं काही म्हणून माहे दोस्त उडवे हरदम माही. एक डाव क्रिकेट पाहासाठी गेलो गुत्त्यावर पहिले पाव पाव पेलो. दोस्त सांगे जवा सेकंड शिफ्ट फर्स्ट शिफ्ट. समोर तिच्या डोक्यातली मले दिसे क्लिप. यानं म्हणे तुले खे समजाले जाईन सोपा. स्लिप म्हणजे काय म्या म्हणलं झोपा. यानं म्हणे तुले खे समजाले जाईन सोपा. स्लिप म्हणजे काय म्या म्हणलं झोपा. कोणी म्हणे घरी चाला थोडं थोडं जीव. मग जाऊ शाळे मागं क्रिकेट खेळू. चेंडू बॅट घेऊन सारे शाळे मागं आलो. जिथं म्हणे बाकीचे तिथं उभा झालो. तिथं नाही जमे म्हणून दुसरीकडं नेलं आणि प्रमोशन सांगून महा डिमोशन केलं. एक मिट्टू उडत माह्याकडं लागला याले. म्या म्हणलं चेंडूच होय धरून घ्याव त्याले. उडी मारून त्याले म्या केला कॅच.
मले वाटे आपणच जिंकली हे मॅच, इथल्यात मिट्टू डसला मले कटकन, सोडून त्याले दिला म्या तसा सटकन। बॅटिंग आली मही म्या घेतली बॅट, पॅड बांधले पायाले डोक्यात घातली हॅट, एकानं केली बॉलिंग चेंडू फेकून दिला, सूर्यतवा माह्या कसा डोळ्यावर येऊन गेला। मग कसे एकाचे मले दिसे दोन, अंदाज नाही लागे खरा होय कोण, विचार करून थोडा म्या लावला सट्टा, अंदाजानं चेंडूले मारला एक रट्टा, अन काय सांगू राजे हो गेम महा फसला, अन चेंडू एकदम माह्या थुतकाळावरच बसला। उचलून मले दवाखान्यात न्या लागलं, दोन पडले टाके तिथल्यावरच भागलं, मग नाही पाहिला म्या क्रिकेटचा चेंडू, अन नावानंच त्याच्या मले दाटून येते झेंडू। तर मी दैनिक लोकमतमध्ये मिर्झाजी कहीन नावाचं सदर चालवत होतो, रोज मला 150, 250, 593 पत्र असे एक दिवस आले होते, 70-75 हजार पत्र माझ्याजवळ आहे, त्यातले काही नमुने सांगतो तुम्हाला, कोण काय विचारेल याचा काही नेम नाही। एक पहा, विठ्ठल खडसे नावाचा वर्ध्याचा माणूस आहे, वर्धा माझ्या गावावरून 100 किलोमीटर दूर आहे, आणि त्या माणसानं मला प्रश्न विचारला, म्हणे बोल मिर्झा बोल, तू हे काय केलं? मी रात्रभर परेशान का 100 किलोमीटर अंतरावरून आपण याले काय केलं असं? त्याचा प्रश्न होता का बोल मिर्झा बोल, तू हे काय केलं? मी त्याले उत्तर दिलं का सांग विठ्ठल सांग, त्या बापाचं काय केलं? आता जवान पोट्ट्या पाट्याली तर काही कामच नाही, कोणता प्रश्न विचारावा याचं काही भान नाही, देहभान विसरलेले पोरं आहे। कारण सिनेमाच्या टॉकीजमध्ये गेलं तर एक तर मन पाहायला भेटते, नाही तो दिल क्या करे पाहायला भेटते, नाही तो हम दिल दे चुके सनम पाहायला भेटते, आणि दिल तर पागल आहे तुम्हाला तर माहीत आहे, मग प्रश्न कसे विचारते पोरं? एक संतोष अडसोड नावाचा पोरगा आहे, त्यानं मला प्रश्न विचारला, त्याचा प्रश्न असा का म्हणे मिर्झा साहेब ती माझ्याकडे पाहते आणि मी जवळ गेलो तर बोलत नाही, असं का बा? मी त्याले उत्तर दिलं का मला थे हाय डोळ्यानं भेरकी, म्हणजे तिच्या डोळ्यात हाय तिरळेपणा, ते पाहते मले आणि जातं म्हणलं तू ले का तिथं। एका जणानं मला प्रश्न विचारला म्हणून मिर्झा साहेब मी तुम्हाला मामा म्हणू की काका म्हणू? मी उत्तर दिलं का काही म्हण, फक्त बाबा नको म्हणू। एका जणानं प्रश्न विचारला म्हणे मिर्झा साहेब 12 वर्ष वनवासात राहूनही रामाची दाढी का नाही वाढली? मी त्याला उत्तर दिलं का तुमच्या आमच्या साऱ्याच्या दाढ्या ज्याच्या हातात आहे त्याच्या दाढीले मले कायले हात लावायला लावतो रे बाबा म्हटलं, मग असं मी उत्तर दिलं, कोण काय विचारेल याचा नेम नाही। एका जणानं तर कमाल केली, त्यानं प्रश्न विचारला म्हणे मिर्झा साहेब माझे वडील, मी मुलगी पाहायला चाललो, माझे वडील बनून तुम्ही माझ्यासोबत याल काय? हा त्याचा प्रश्न, मी मुलगी पाहायला चाललो, माझे वडील बनून तुम्ही माझ्यासोबत याल काय? मी उत्तर दिलं का पहिले म्हणलं आपल्या आईची तर परवानगी घेऊन घे म्हटलं, नाही तर आणशीन घरावर गोटे। असाच एका जणानं प्रश्न विचारला, संतोष अडसोळच नाव आहे त्या पोराचं, त्यानं प्रश्न विचारला म्हणे मिर्झा साहेब स्त्रिया नसत्या तर पुरुषांचे कपडे कुणी धुतले असते? मी त्याले उत्तर दिलं का म्हणलं घातलेच कशाला असते रे बाबा। मग हे असे प्रश्न येत होते, मी त्याला उत्तर देत होतो, काही काही प्रश्न पण चांगले असायचे। एक NB देशमुख छांगानी नगर अमरावतीचे गृहस्थ आहे, त्यांचा एक फार चांगला प्रश्न आला होता, आपला पुढारी जो उठला तो हवाला कांडा छापून आला, 30 हजारी न्यायालयात चालला, तिहाड जेलमध्ये चालला, त्याचं धागा धरून त्यानं प्रश्न विचारला हिंदीत, म्हणे मिर्झा साहेब अपने इंडिया में होना चाहिए ऐसा नूर जो 30 हजारी तिहाड से कोसो दूर। मी त्याचं उत्तर दिलं नरगिस की तरह हमारा भी आत्मा रो रहा है लेकिन क्या करे चमन में दीदावर पैदा ही नहीं हो रहा है। मग काही प्रश्न असे, काही प्रश्न कसेच्या कसे, एका जणाचा प्रश्न आला म्हणे मिर्झा साहेब हम आपके है कौन? मी म्हणलं बायकोचे भाऊ। एक जळगाव जिल्ह्यातल्या पोराचा प्रश्न आला म्हणे मिर्झा साहेब हम आपके है कौन? मी त्याला उत्तर दिलं म्हटलं बा नक्की तर काही सांगत नाही पण महाबाप त्याच्या जवानीत जळगावले लय वेळ जाणे न करे रे बाबा म्हटले जो। मग असे काही प्रश्न यायचे, मग त्यांना मी त्या हिशोबानं उत्तर देत होतो, चांगले प्रश्न आले त्याचं उत्तर चांगलं देत होतो। एका जणानं फार चांगला प्रश्न विचारला होता, मिर्झा साहेब तुम किस झाड की पाती हो? पाती म्हणजे पान। मी त्याचं उत्तर दिलं होतं जिसकी सुगंध दूर दूर तक जाती है जिसे सूंघणे दुनिया सारी आती है सात समंदर पार जिसकी छाती है, जिसकी सुगंध दूर दूर तक जाती है जिसे सूंघने दुनिया सारी आती है सात समंदर पार जिसकी ख्याति है हिंदुस्तान है वो पेड़ जिसकी ये पाती है। मग हे असे प्रश्न येत होते आणि मी त्याचे असे उत्तर देत होतो। जसं कधी कधी कसं असते आपण लहान मुलाला सांगून ठेवतो बाबू असं वागायचं बाबू तसं वागायचं, जसं एखादा एक मोठा माणूस आहे आमच्या गावात,
तो नेहमी पोराले काय सांगे, कुठेही जाता तो सांगत जाणं बे, मी अमक्या पाटलाचा पोरगा होय, मी अमक्या पाटलाचा पोरगा होय. त्या पोराच्या मायले असं वाटलं पाटलींले, असल्यावर सांगायचं काय काम आहे बा? ते म्हणे बिलकुल सांगायचं नाही. मी बाप म्हणे सांगायचं, माय म्हणे नाही सांगायचं. पोटाच्या डोक्ष्यात पडले किडे. एक दिवस पोरगा आपल्या मित्राच्या घरी गेलं. त्याच्या वडिलांनी त्याला विचारलं त्या पोराले, काय रे म्हणे बाबू, तू अमक्या अमक्या पाटलाचा पोरगा होय ना म्हणे? तो म्हणे काय सांगा का बाबा म्हणे, जी मी महा बाप हो म्हणते म्हणे, पण माई मायच नाही म्हणते म्हणे. ते लहान पोराच्या तोंडून केव्हा काय निघेल याचा काही नेम नाही. मी एक दिवस नेरला गेलो, आमच्या इथे एक शिवाजीनगर नावाची कॉलनी आहे, त्या शिवाजीनगरमधून मी चाललो होतो. एक पोरगा घराच्या समोर बसून होता, आतमध्ये नवरा बायकोच्या भांडणाचा आवाज येऊन राहिला होता. मी सहज विचारला, म्हटलं कोण भांडून राहिलं? तो म्हणे माझे वडील माझ्या आईसोबत भांडून राहिले. म्हणलं कोण आहे? म्हटलं तुझे वडील. त्याचंच तर भांडण होय म्हणे साहेब. मग हे असं असते, जसं आता तुम्ही एस टीत चढता, एस टीतून उतरता, पण तुम्ही काही एस टीतून आणत नाही, पण आमच्यातल्या कवीचं कसं होते, आम्ही एकदा एस टीत गेलो का आम्ही काय घेऊन येऊ याचा काही नेम नाही. जसं मी एकदा एस टीत चढलो, तर पा गंमत कशी झाली. मी स्टँडिंगमध्ये उभा होतो, म्हणजे गर्दी होती, जागा काही भेटली नाही बसायला, तर मी उभा होतो. बाजूला दोन पोरं बसून होते एका डबल सीटवर, आणि खिडकीकडून जो बसून होता, गाडी सुरू झाल्याबरोबर त्यानं ते खिडकीची काच वर केली, तर अलीकडं जो बसून होता यानं खाली गेली. मग तो खिडकीकडून बसून होता तो म्हणे मले म्हणे गर्मी होते म्हणे, म्हणून त्यानं खाच वर केली. मग हा अलीकडून जो बसून होता हा म्हणे मला सर्दी लागते म्हणे, यानं खाली केली. मग तो वर करत जाय, हा खाली करत जाय. मग खिडकीवाला म्हणे खिडकीवर हक्क महा आहे म्हणे, अलीकडचा म्हणे मी का फुकटात बसलो का रे बाबा म्हणे. मग दोघात झालं भांडण. शेवटी दोघं उभं राहून एकमेकाची कॉलर धरली त्यानं. मी एकदा त्याच्याकडे पाहिलं, एकदा त्या काचेकडे पाहिलं, आणि यायले म्हटलं तुम्ही दोघंही म्हणलं निर्बुद्ध आहात, तुम्ही दोघंही मिळाळा. अरे नुसतीच फ्रेम आहे ना म्हटलं, ते तिले काचच तर नाही राजा म्हणून, आणि तुम्ही त्याच्यासाठीच भांडून राहिले म्हटले युना कारण. तर असे एस टीचे अनुभव सांगा तेवढे कमी. एक मुलगा एस टीत उभा होता, त्याच्यासमोर एक मुलगी उभी होती, गाडीला धक्का बसला, या मुलाचा हात त्या मुलीच्या खांद्यावर पडला. त्या मुलीनं मागं पलटून पाहिलं आणि सांगितलं काय करता म्हणे तुम्ही? तो म्हणे मराठीत एम ए करतो ना म्हणे. मग असे अनुभव. एकदा माझ्या बाजूला एस टीला येऊन बसला एक, हे असे अनुभव माझ्याच नावानं असते. एक माझ्या बाजूला येऊन बसला, कंडक्टर तिकीट तिकीट करत आला, मी माझी तिकीट घेतली, यानं काय केलं दोन तिकिटा घेतल्या, कंडक्टर निघून गेला. मी याला विचारलं, म्हटलं दोन तिकिटा कशाच्या? तर म्हणे माझ्याच होय म्हणे. मी आलं पण तुम्ही दोन कशाला काढला? तर म्हणे समजा एक हरवली तर एक पाहिजे नाही का म्हणे आपल्या पाशी? आणि मी म्हणलं मग समजा दोन्ही हरवल्या तर मग यानं खिशात हात घातला आणि पास कायसाठी आहे म्हणे. तर इतके कलाकार लोक असते एस टीत, पण ते नशिबानं माह्याचं नशिबानं येते, तुम्ही गेले तरी तुम्हाला भेटणार नाही. पण कवी माणूस म्हटला की त्याची मोठी आफत आहे, त्याला कुठं कविता म्हणायचं काम पडन आणि कुठं त्याला लाथा खायचं काम पडन याचा काही नियम नाही. एकदा एक कवी एस टीत चढला, त्याच्यासमोर योगायोगाने एक सुंदर मुलगी येऊन बसली. त्या मुलीले पाहिल्याबरोबर याच्यातला कवी जागृत झाला आणि यानं तिच्याकडे पाहून एक ओढ म्हटली, म्हणे मेरे सामने इश्क का खुदा बैठा है, मेरे सामने हुस्न का खुदा बैठा है. ती पोरगी कवयित्री होती, तिनं उत्तर दिलं मेरे पीछे इश्क का गधा बैठा है. आता हे झाले एस टीचे अनुभव कसे वेगळेवेगळे. आता एकदा मी एस टीत बसलो आणि ते काय झालं ते या कवितेत सांगतो. कवितेचं नाव आहे लेडीज पर्स. एस टीत मी येंगलो काढून शान तिकीट, एस टीत मी येंगलो काढून शान तिकीट, जागा नव्हती बसाले भरल्या साऱ्या सीट. येंगलो म्हणजे चढलो. एस टीत मी चढलो काढून शान तिकीट, जागा नव्हती बसाले भरल्या साऱ्या सीट, एका डबल सीटवर होती लेडीज पर्स, हे पाहून माह्या मनाले झाला हर्ष. बसन म्हणलं इथं एखादी फुलझडी आणि पेढा असन कमीत कमी जिलबीची वडी. तिच्याच म्हणलं बाजूले आपण बसून जाऊ, लोक म्हणतीन बसला बहिणीपशी भाऊ. मजा येन गाडीले जवा बसन धक्का, आणि गडबडीत मारून घेऊ फुटाण्याचा फक्का. विचार केला मनात जाऊन छान बसलो, नशीबवान स्वतःले समजून छान हसलो. इथल्यात तिथं येऊन बसला एक म्हातारा, इथल्यात तिथं येऊन बसला एक म्हातारा, मले आला राग म्या घेतला वतारा. पर्स दिसते बाई येन उठा बुळे बुवा, मलेच म्हणे गैरसमज झाला हाय तुवा. म्या सुती ठेवली जागेसाठी पर्स, आणि इकत आणली नातींसाठी जे हाय नर्स. असं त्यानं म्हणताच मले सुटले काटे, आणि बुलटाचे माह्या तवा खतम झाले आटे. लहान पोराची खरोखरच गंमत असते पाऊसाहेब. आमचा एक मित्र आहे, त्याचं नाव आहे नारायण. आम्ही दोघंजणं शिकाले होतो सोबत एका बेंचवर बसो.
जे काय बरे वाईट धंदे केले असेल तर आम्ही सोबतच केले. मी एक दिवस बसून होतो, तो माझ्या बाजूला बसून होता. मास्तरनं मला एक प्रश्न विचारला. मी आता उत्तर देण्यासाठी उभाच होऊन राहिलो तर हा नारायण माझ्या कानात काय म्हणते, आपला मास्तर ही म्याळच आहे म्हणते हिची. मी त्या मास्तरला काय वाटलं का मला जो प्रश्न मास्तरनं विचारला त्याचं उत्तर त्यानं कानात सांगितलं तर मास्तर काय म्हणे, त्याला काय सांगतं रे म्हणे, त्याला पहिलेच माहीत आहे म्हणे. हे असा आमचा तो मित्र कलाकार होता. एकदा त्यानं गंमतच केली पा, मास्तरनं आम्हाला प्रश्न विचारले, मला उभं केलं म्हणे, मिर्झा तुले कोणती कला आवडते, म्हणाला चित्रकला आवडते. एका पुरीला उभं केलं म्हणे, बेबी तुले कोणती कला आवडते, ते म्हणे मला शिवणकला आवडते. मग या नारायणला उभं केलं म्हणे, तुले कोणती कला आवडते रे म्हणे, हा उभा झाला थोडासा लाजला आणि मग म्हणे, मला आपल्या वर्गातली म्हणे शशिकलाच आवडते. तर हा आमचा मित्र म्हणजे पहिल्यापासूनच तसा बदमाश होता. तर हे असे अनुभव आहे पहा साहेब, काही काही लोकांचं तर काही समजत नाही. एखाद्या माणसाला एखादी सवय असते, जसं एखाद्या माणसाला विसराची सवय असते, तो कोणतीही गोष्ट विसरूनच जाते. आमचा एक प्राध्यापक मित्र आहे, त्याची तर इतकी आफत आहे, तो राहते यवतमाळले आणि इतका विसरभोळा का एक दिवस घरी आला संध्याकाळी कॉलेजमधून, छत्री दिली बायकोले आणि घे म्हणे छत्री. मग तू म्हणतो म्हणे का छत्री आणत नाही, छत्री आणत नाही. बायको म्हणे तुमचं काय करावं काही समजत नाही म्हणे, आज तुम्ही छत्रीच नव्हती नेली म्हणे. म्हणजे इतकी परिस्थिती खराब. एक डाव तर त्याची आणि त्याच्या बायकोची घराच्या बाहेर एका चौकावर भेट झाली. तर या हा आमचा मित्र प्राध्यापक मित्र बायकोजवळ गेला, तिले त्यानं रोखून पाहिलं आणि म्हणे बाईसाहेब तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटते. इतका कलाकार हा आणि याच्या विसरभोळेपणाची हद्द तर इतकी आहे साहेब तुम्हाला सांगतो. एक दिवस काय झालं, पावसाळ्याच्या दिवसात यानं काय केलं, छत्री घेतली आणि बाहेर फिरायला निघाला. मग थोड्या दूरपर्यंत गेला, एक हॉटेल दिसलं, याला वाटलं आपण चहा घ्या म्हणून हा छत्री घेऊन हॉटेलमध्ये गेला. जनरल हॉलमध्ये याला जागा काही भेटली नाही, एक फॅमिली कॅबिन शिल्लक होती त्यामध्ये गेला हा. यानं आपली छत्री कोपऱ्यात ठेवली, चहा घेतला आणि विसरणारा माणूस छत्री विसरला आणि आला बाहेर. मग पुन्हा फिरायला लागला. बऱ्याच वेळानंतर त्याच्या ध्यानात आलं का आपल्याजवळ छत्री होती पण छत्री आपण विसरलो कुठं, मग हे त्याला आठवे नाही. मग आता काय करा, मग बसला डोकसं खाजवत, डोकसं म्हणजे डोकं. मग एक बगीचा होता तिथं, त्या बगीचात गेला. त्या बगीचात एक लोखंडाचा बेंच होता आणि त्या बेंचवर एक नवरा बायकोचं जोडपं नवीन लग्न झालेलं बसलं होतं आणि त्याचा मामला थोडासा रंगात आला होता. आणि हा जो माणूस होता त्याच्यातला, तो त्या बाईच्या डोळ्यात पाहून म्हणत होता, म्हणे प्रिये तुझ्या डोळ्यात मला सारं जग दिसते. याले वाटलं, याले जेव्हा सारं जगच दिसते तर आपली छत्री तर दिसत असलीच पाहिजे. मग हा त्या माणसाजवळ गेला, त्या माणसाला म्हणे भाऊसाहेब माझी छत्री कुठं दिसत असं तर पहा बरं. मग त्या माणसाला एकदम राग आला, तो त्या बाईले म्हणे काय म्हणे माणसं आहे म्हणे हिची, तुले मी पहिलेच म्हणू म्हणे का हा सीन आउटडोर शूटिंगचा नाही, हा इनडोर शूटिंगचा सीन आहे, चाल म्हणे आपण एखाद्या हॉटेलात जाऊ. असं म्हणून जसंच त्यानं हॉटेलचं नाव घेतलं तसं या आमच्या प्राध्यापक मित्राला आठवलं का अरे हिची मी छत्री आपण हॉटेलात विसरलो. मग हा धावत धावत हॉटेलात गेला, त्या हॉटेलात गेला, त्या कॅबिनजवळ गेला आणि त्यानं पडदा दूर केला. ते जोडपं याच्यापेक्षा गडबडीत होतं, ते ॲटोनं त्या हॉटेलात गेले आणि त्याच कॅबिनमध्ये बसले आणि तो जो सीन त्याचा अर्धा होता तो सुरू होता पुढं. आणि हा त्या बाईला विचारत होता माणूस, प्रिये तुझे डोळे कुणाचे, हे म्हणे तुमचे, तुह नाक कुणाचं तर म्हणे तुमचं, तुह अमकं कुणाचं तर म्हणे तुमचं, तुह ढमकं कुणाचं तर म्हणे तुमचं. हा कंटाळला म्हणे सगळं वस्तू एकमेकाला द्या म्हणे तुम्ही, पण ते कोपऱ्यातली छत्री माई वरे बाबा म्हणे. तर हे कसं असते, असं असते ते ना. आम्ही हा कवी माणसं, आम्हाला तर कोणतीही गोष्ट दिसली का त्याच्यावर कविता लिहावं वाटते. आमच्या इकडे एक फार मोठं लग्न झालं होतं, त्या लग्नावर मी एक कविता केली होती. आमच्या वऱ्हाडीत काही शब्द आहे, जसा खादल नावाचा एक शब्द आहे, तुमच्याकडे तो शब्द नाही. खादल म्हणजे आंब्याची खादल, असा आंबा का ज्याला मिट्टू खातो वर आणि मग ते खाली पडते त्याला आम्ही खादल म्हणतो, तुम्ही त्याला कतरण म्हणता. ते गोड असते, आता ते मिट्टूनं खाल्ल्याच्यानं गोड असते का गोड असते म्हणून मिट्टू खाते, हा पी एच डीचा विषय आहे. तर पहा त्याच्यावर एक छोटीशी कविता लिहिली होती मी खादल नावाची, की पाटलाचं पोट्टं इंजिनियर झालं, अमेरिकेला गेलं तिकून लग्न करून आलं. बायको होती बरी जोड बरा होता, बायको होती बरी जोड बरा होता, पण तिचा तो दुसरा नवरा होता. पहिल्या नवऱ्याला वर्षाभरात दिलती सोड चिठ्ठी, अन शौक केलता वाजून जशी फेकून दिलती शिट्टी. लोक मग त्याची करे भाई चेष्टा, हाच म्हणे काऊन बहीण चहा पेते उष्टा. लोक मग त्याची करे भाई चेष्टा, हाच म्हणे काऊन बहीण चहा पेते उष्टा. जो तो घेते सायकल न्यू ब्रँड, आणि यानंच म्हणे काऊन बहीण घेतली सेकंड हँड. दुसरपण्या माणूस बी बायको पायते कोरी, आणि बाज असली जुनी तरी नवीच लागते दुरी.
आणि कवी काकडी बरी लागते सुदी नसते जरड, आणि गव्हाई जमीन भेटल्यावर काऊन घ्याव बरड, जो थो कुमारी करासाठी पाहते आणि याचीच म्हणे काऊन अशी उलटी गंगा वाहते। विचारलं तर म्हणे तुमचं डोकं हाय फिरलं म्हणून तुमच्या डोक्यात हे कुयट वारं शिरलं। आजकाल जिथं तिथं पाहिजे अनुभव, जेवण होते चांगलं माहीत असली च नव्हाट्या जमिनीचं लय करा लागते आणि वाय तिथे सरकं पेरणं धरा लागते। सगळ्या आंबा काय कामाचा असला गादल गुदल, आणि त्याच्यापेक्षा हमखास गोड असते खादल, त्याच्यापेक्षा हमखास गोड असते खादल। माणसं एका ठिकाणी जमले किंवा मित्र एका ठिकाणी जमले का काय करतात ते, तो त्याच्या बायकोची तारीफ करते, तो त्याच्या बायकोची तारीफ करते आणि मग मोठी गंमत येते। जर समजा आता मी माझ्या मित्रात बसलो तर मग मी माझ्या बायकोची तारीफ करते तर मग तारीफ कशी करते? एक मित्र काय म्हणे दुसऱ्याले, माही बायको, माही म्हणजे माझी, माझी बायको इतकी जिनगाणीची आहे म्हणे का मी तिले ब्लाऊजसाठी 70 सेंटीमीटर कापड आणतो म्हणे, ते म्हणे त्याच्यात ब्लाऊज तर बनवते म्हणे पण माझ्यासाठी टाय बनवते। दुसरा म्हणे हे तर काहीच नाही म्हणे, माही बायको तर इतकी जिनगाणीची आहे म्हणे का मी माझ्यासाठी टाय आणतो म्हणे, वर्षभर वापरतो म्हणे आणि मग माही बायको त्याचा ब्लाऊज बनवते म्हणे। तर हे कसं काय विनोद कोण्या गोष्टीमधून कसा तयार होईल याचं काही गणित नसते भाऊसाहेब। जसं समजा मित्र ना दोस्ताना असते, मग एक मित्र दुसऱ्या मित्राला भेटायला जातो, मग त्याच्यावर आपलं इम्प्रेशन पडलं पाहिजे म्हणून तो मित्र काय काय कलाकार करते माहीत आहे। असाच एक मित्र एका मित्राला भेटायला मुंबईला आला, त्याच्या घरी गेला, मग तो आला, अरे या 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 बसा, मग त्याचा पोरगा आला, तर जो पाहुणा मित्र होता तर जो दुसरा मित्र होता त्यानं सांगितलं आपल्या मुलाले, जा रे म्हणे बाबू पाणी आण म्हणे प्याले, तर तो पोरगा म्हणे बाबा म्हणे कोणत्या प्याल्यात आणू म्हणे, कोल्हापूरच्या आणू, सोलापूरच्या आणू का नागपूरच्या आणू म्हणे। प्याले वाटलं याची म्हणे, प्याले तीन गावाची म्हणजे फारच झाला। मग गेले जेवाले तर म्हणे आता म्हणे तू ताट वाढ म्हणे, त्याची बायको म्हणे कोणत्या ताटात वाढू म्हणे, नागपूरच्या सोलापूरच्या का कोल्हापूरच्या, ज्याच्यावर खूप इम्प्रेशन पडलं का कमाल झाला, टावेल आण म्हणलं का नागपूरचा आणू, सोलापूरचा आणू का कोल्हापूरचा आणू। मग जेवणं झाले आणि बसले तर ह्याचा मित्र थोडासा बाहेर गेला, मग हा पाहुणा मित्र त्या पोराले म्हणे का बाबू त्या बाबाला बोलावणार ना म्हणे, तो पोरगा म्हणे कोणत्या बाबाला बोलावणार ना म्हणे, नागपूरच्या कोल्हापूरच्या सोलापूरच्या। तर हे कसं असते, हे असे विनोद असतात, यात आम्ही शोधतो आणि मग ते तुमच्यासमोर पेश करतो। कधीकधी तर नकळत विनोद होऊन जाते। असाच एक मित्र दुसऱ्या मित्राला भेटला यवतमाळच्या पेशे प्लॉटमध्ये, तर त्या एका मित्राचा जो यवतमाळला राहणारा मित्र होता त्याचा हात मोडला होता आणि त्याला असं बँडेज केलं होतं आणि तो असा गळ्यात लोंबकळत होता। मग या दुसऱ्या मित्रानं विचारलं पाहुण्या मित्रानं काय झालं म्हणे, तो म्हणे महा ॲक्सिडेंट झाला म्हणे, मा हात म्हणे स्कूटरच्या चाकात आला म्हणे। तर तो दुसरा मित्र म्हणे बरं झालं म्हणे, म्हणजे वाईट वाटते म्हणे का तो ॲक्सिडेंट झाला पण त्यातल्या त्यात बरं झालं म्हणे का तुझा डावा हात चाकात गेला, सुद्धा नाही गेला म्हणजे डावा नाही गेला। हा म्हणे भाऊ ते तर मी बुद्धिमत्ता खर्च केली म्हणून जमलं म्हणे, मग हा तर खरा उजवा हातच चाकात गेला होता म्हणे पण मी तो काढला म्हणे हा घालून दिला म्हणे। मग तो म्हणे यवतमाळचा मित्र ज्याचा ॲक्सिडेंट झाला होता तो म्हणे तू वारंवार बाबा म्हणे वारंवार म्हणे हे करतं म्हणे आपला म्हणजे यवतमाळला येतं म्हणे आणि तू आमच्या घरी येतच नाही म्हणे, तर मग आता असं कर म्हणे एखाद्या वेळेस आला तर तू म्हणे आमच्या घरी ये म्हणे। हा म्हणे तू पत्ता सांग बा, मग त्यानं पत्ता सांगितला का बाबा मी पेशे प्लॉटमध्ये राहतो। मग हा मित्र एकदा यवतमाळला गेला तर मग त्या पेशे प्लॉटमध्ये गेला, एका माणसाला यानं विचारलं का बाबा आमचा तो मित्र खलील देशमुख कुठं राहते, मग त्यानं सांगितलं का बाबा मी तिकडंच चाललो, मी तुम्हाला तिथपर्यंत नेतो। तर मग या मित्रांनी त्याला सहज विचारलं का बाबा हे आजकाल काय काम करते, त्यानं उत्तर दिलं का त्याला 5 लेकरं आहे ना म्हणे। अरे म्हणे मी तुला काम सांगून राहिलो म्हणे विचारून राहिलो। हा म्हणे मी त्याचं उत्तरच देऊन राहिलो ना म्हणे, दुसरं काहीच नाही करत ना म्हणे आजकाल ते। मग त्याचं घर आलं, तो रस्ता दाखवणारा चालला गेला, हा माणूस त्या मित्राच्या घराजवळ गेला, त्या मित्राचा 5-6 वर्षाचा मुलगा असा समोर बसून होता, त्यानं याला पाहायला एकदम नाचायला लागला म्हणे आज म्हणे काका गंमत झाली म्हणे। हा म्हणे काहीची गंमत झाली, आज काय झालं म्हणे सकाळी बाबांनी म्हणे आईच्या गालाचा मुका घेतला, यानं त्याला बाजूने केलं हा आतमध्ये गेला, याचा मित्र बायकोसंग कपडे धुवून राहिला होता। हा म्हणे कमाल झाली म्हणे तुही, तू कपडे धुताना बायकोले मदत करता, तो म्हणे काहून नाही करू म्हणे स्वयंपाक करताना ही मला मदत करते ना म्हणे। याला म्हटलं याचा आता जांगळबुत्ता आलं का झायची बिन, मग म्हणे का रे म्हणे मी आता आलो तर पोरानं असं म्हणे म्हटलं म्हणे का बाबा आईनं बाबानं आईच्या गालाचा मुका घेतला तर तुले शोभते का म्हणे हे। तो मित्र म्हणे बाबा या पोराला कंटाळलो म्हणे मी, चार आहे म्हणे पोरी, चार आहे म्हणे पोरी आणि एक आहे म्हणे पोरग, हा आहे म्हणे आमचा लाडाचा,
तर काय झालं म्हणे, याचे दोन्ही गाल आम्ही नवरा बायकोने वाटून घेतले म्हणे. याचा डावा गाल आहे म्हणे महा आणि उजवा गाल आहे म्हणे तिचा. डाव्या गालाले हा म्हणते म्हणे बाबाचा गाल आणि उजव्या गालाले म्हणते म्हणे आईचा गाल. आज सकाळी म्हणे मी चुकून याच्या डाव्या गालाऐवजी उजव्या गालाचा मुका घेतला. पोट्ट सकाळपासून जले जले सांगून राहिलं म्हणे का बाबांनी आईच्या गालाचा मुका घेतला. कार्यक्रमाच्या निमित्ताने मी पूर्ण महाराष्ट्रात फिरत असतो, बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला जातो. परंतु जळगाव जिल्ह्यात एक पाचोरा नावाचं गाव आहे, त्या गाववाल्याचं माझ्यावर जास्त प्रेम असल्यासारखं मला वाटते. तिथं आमचे एक मित्र आहेत, त्यांचं नाव आहे खलील देशमुख. त्यांचा एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. त्यांची प्रकृती पाहिली तर मला वाटते दारासिंगलाही पातळ पडसाकडे होईल. त्यांचे एक मित्र आहे सुनील शिंदे, त्यांनी त्यांना एक दिवस विचारलं की म्हणे खलील तुझी प्रकृती इतकी दणकट आहे तर तुझी काहीतरी देशसेवा झाली पाहिजे म्हणे, ही तुझी शक्ती देशाच्या कामी आली पाहिजे. मग खलील देशमुखने विचारलं का मी त्यासाठी काय करायला पाहिजे, तर सुनील शिंदेने सांगितलं का तू मिलिटरीत जा. खलील देशमुखने माझी खूप इच्छा आहे म्हणे मिलिटरीत जायची, कारगिलला जाऊ, इकडे जाऊ, तिकडे जाऊ, देशासाठी काहीतरी करू, पण एक प्रॉब्लेम आहे म्हणे त्याच्यात. मग सुनील शिंदेने प्रॉब्लेम विचारला आणि खलील देशमुखने प्रॉब्लेम सांगितला म्हणे पहा म्हणे मला जर मिलिटरीत जायचं असलं तर मला म्हणे पहिले ॲप्लिकेशन करावं लागेल म्हणे, आणि ॲप्लिकेशन केलं तर दोन गोष्टी होतील म्हणे, एक तर मी सिलेक्ट होईन म्हणे नाही तर रिजेक्ट होईन म्हणे. आता रिजेक्ट झालं तर काही नाही म्हणे, पण सिलेक्ट झालं तर पुन्हा दोन गोष्टी होतील म्हणे, एक तर मला फ्रंटवर पाठवतील म्हणे नाही तर बॅक साईडमध्ये ठेवतील म्हणे. आता म्हणे बॅक साईडवर पाठवलं तर काही नाही म्हणे, पण फ्रंटवर पाठवलं तर पुन्हा दोन गोष्टी होतील म्हणे, एक तर म्हणे मी मरून जाईन म्हणे नाही तर जित्ता वापस येईन म्हणे. आता म्हणे जित्ता वापस आलो तर काही नाही, पण मरून गेलो तर पुन्हा दोन गोष्टी होतील म्हणे, एक तर म्हणे मला जमिनीत दाबून देतील म्हणे नाही तर चेतून देतील म्हणे याची म्हणे. आता म्हणे जमिनीत दाबून दिलं तर काही नाही म्हणे, पण चेतून दिलं तर पुन्हा दोन गोष्टी होतील म्हणे, एक तर म्हणे माही राख म्हणे समुद्रात टाकन नाही तर म्हणे जमिनीवर फेकन म्हणे. आता समुद्रात टाकली तर काही नाही म्हणे, पण जमिनीवर टाकली तर पुन्हा दोन गोष्टी होतील म्हणे, एक तर त्याचं बनन म्हणे बाभुईचं झाड नाही तर बनन म्हणे सरसूचं बी. आता बाभुईचं झाड झालं तर काही नाही म्हणे, पण सरसूचं बी झालं तर पुन्हा दोन गोष्टी होतील म्हणे, एक तर त्याची बनन म्हणे साबण नाही तर त्याचं निघन म्हणे तेल. आता तेल निघालं तर काही नाही म्हणे, पण साबण झाली तर पुन्हा दोन गोष्टी होतील म्हणे, एक तर म्हणे त्या साबणाला पोरगाई आंघोळ करण पोरगी आंघोळ करण म्हणे, पोरानं आंघोळ केली तर काही नाही म्हणे, पण पोरीनं आंघोळ केली तर मला लाज नाही येईन म्हणे. तर म्हणून म्हणे मी मिलिटरीत जात नाही म्हणे. तर काही काही लोक असेही असतात त्यांना असं वाटते की बाबा आपण केलं तर पाहिजे, नाव तर झालं पाहिजे, पण कसं. पुन्हा पाचोऱ्याचे आमचे एक दोन मित्र आहे, एक आहे म्हणे आपला रणजित पाटील आणि एक आहे संजय जडे. आता झालं काय का मनीष पाटील सर्विसच्या निमित्तानं आपला रणजित पाटील सर्विसच्या निमित्तानं मुंबईला होते आणि आमचे संजय जडे साहेब त्यांना भेटायला गेले. आता यांचे झाले कपडे खराब, मग रणजित पाटील म्हणे आपण मुंबई फिरायला जाऊ. संजय जडे म्हणे आता मी का भोंगा येऊ का म्हणे तुमच्यासोबत, मायापाशी तर कपडे नाही. तर मग रणजित पाटील म्हणे तुहान महा म्हणे 36x36 माप आहे म्हणे, तर माझे कपडे मी नवीन शिवून आणला म्हणे एक ड्रेस, तर तू घालून ये म्हणे. मग काय झालं का संजय जडे साहेबांना त्या पाटील साहेबाचा रणजित पाटील साहेबाचा ड्रेस घातला नवीन, तर हे दिसून लागले हिरो आणि ते दिसून लागले खलनायक रणजित पाटील. मग यांना असं वाटलं की आपण फालतू याला नवीन कपडे दिले, आपण नवीन घातले असते आणि याले जुने दिले असते घालाले, पण आता दिले घाला चला म्हणे फिराले. मग गेले चौपाटीवर, मध्ये मग एक त्यांचे मित्र भेटले, त्या मित्रांचं नाव होतं मनीष बावीसकर. ते म्हणे काय म्हणे रणजित कोण होय म्हणे पाहुणा, अरे म्हणे हा म्हणे आपला तिकडचाच होय ना म्हणे पाचोऱ्याचा, तर भोई गल्लीत राहते म्हणे तू त्याला ओळखत नाही म्हणे, तर नाव आहे म्हणे संजय जडे. आणि म्हणे राहिला म्हणे याच्या कपड्याचा प्रश्न, तर ते कपडे माय होय रे भाऊ. मग या संजय जडेला वाटलं की एकट्याने कपडे घालायला द्यायला नव्हते पाहिजे, दिले तर माय होय म्हणाल नव्हते पाहिजे. हे म्हणे पायगड्या म्हणे तू हे कपडे तू घेऊन ये म्हणे, पण लोकांनी सांगू नको म्हणे कपडे तू ये होय म्हणून. मग हे पुढं गेले, पुन्हा दुसरा एक मित्र भेटला, म्हणे कोण होय म्हणे पाहुणे. मग रणजित पाटील म्हणे हे म्हणे संजय जडे होय म्हणे, हे म्हणे माझे मित्र आहे म्हणे पाचोऱ्याला राहते असं करते तसं करते, आणि राहायला म्हणे त्याच्या अंगावरच्या कपड्याचा प्रश्न, तर ते त्यायचेच होय बघा. मग या संजय जडेले पुन्हा राग आला म्हणे काय माणूस हा राजा म्हणे, एक तर कपडे द्यायला नव्हते पाहिजे आणि दिले तर आता येईन काढू नको असे बोलता बोलता, नाही तू हे कपडे वापस घे मी चड्डी बनेन रोज फिरतो तुझ्या संग. पुन्हा पुढं गेले, आता असं ठरलं का कपड्याचा विषय काढायचा नाही, पण रणजित पाटीलच्या डोक्यात कपडेच, कारण हे दिसे हिरो तो दिसे खलनायक. मग थोडं पुढं गेले, पुन्हा तिसरा सोबती भेटला, कोण आहे म्हणे पाहुणे, अरे म्हणे यायले नाही ओळखत हे संजय जडे म्हणे पाचोऱ्याचे, हे असं करते ते तसं करते, आणि राहिला म्हणे त्याच्या अंगावरच्या कपड्याचा प्रश्न, तर ते कोणाचे होय मला माहीत नाही रे. तर हे कसं असते, माणसाच्या मनात एखादी गोष्ट अटकली क
का मग ती काही लवकर निघत नाही. आणि मग ह्या साऱ्या गोष्टी गोळा करायच्या आणि त्या तुम्हाला सांगायच्या. आम्ही आम्हाला कवी लोकांना काही काम नसते. आणि मी तुम्हाला पहिलेच सांगितलं का मी मिर्झाजी कहीणमध्ये लोकांच्या प्रश्नाचे उत्तर देत असतो. ते मग मला लोक प्रश्न विचारतात. काही काही लोकांचे प्रश्न तर इतके जबरदस्त असते पहा का असं वाटते का मराव ना याच्या पोटात जन्म घ्या. एका जणाचा प्रश्न होता, अतुल लाड नावाचा पोरगा आहे तो आहे नेर पोरसोपंचा. त्याचा प्रश्न होता का बा हात में हँडील पाव में पायडील घुमा के चक्का मिर्झा साहब तुमने किसको मारा धक्का. हात में हँडील पाव में पायडील घुमा के चक्का मिर्झा साहब तुमने किसको मारा धक्का. मी त्याचं उत्तर दिलं की लडकी है खूबसूरत अंदाज लगा के पक्का जिसको मारा धक्का वो निकला छक्का. ज्या माणसाची जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेला धरून मी उत्तरं दिले. जसं मला एका जणानं विचारलं म्हणे मिर्झा साहेब तुमच्या पोरीचा हात माया हातात देता काय. आता पहा मायापुरीचा हात मागून राहिला तो. हा पाहायला कोणत्या म्हणजे वानरासारखा आहे का कसा आहे माहीत नाही. प्रश्न होता का मिर्झा साहेब तुमच्या पोरीचा हात माया हातात देता काय. मी त्याला उत्तर दिलं का माह्या पोरीचा हात म्हणजे तू पंतप्रधान पद समजतं का आलत्या भलत्याच्या हातात द्यासाठी. मी असं उत्तर दिलं. एका माणसानं तर आंगभर केली राजे. त्यानं मला प्रश्न विचारला म्हणे मिर्झा साहेब तुमच्या बायकोसंग लग्न करायची माही इच्छा आहे. म्हणजे मी पस्तावून राहिलो आणि त्याची लेखाची इच्छा आहे. मी काय केलं ते प्रश्न वाटला ते पत्र उचललं बायकोच्या हातात दिलं घे म्हणलं तुले सोयरी काली. मग माझ्या बायकोनं ते प्रश्न वाटला आणि मला म्हणे याचं उत्तर सांगा. मी म्हणलं उत्तर तयार आहे. तर म्हणे सांगा म्हणे उत्तर. मी म्हणलं तुला राग नाही आला पाहिजे. आता तुमच्या कोणत्या गोष्टीचा मला राग येते तर याचा येणार आहे म्हणे. तर त्याचा प्रश्न होता का मिर्झा साहेब तुमच्या बायकोसंग लग्न करायची माझी इच्छा आहे. मी त्याला उत्तर दिलं तू का म्हणलं भंगार मालाचा व्यापारी आहे का म्हणलं चोळा. मग हे असं उत्तर दिलं. एक दगडू शहर वाघ म्हणून धुळे जिल्ह्यात करवंद नावाचं गाव आहे तिथला माणूस आहे. त्याचा प्रश्न होता मेरे मन का कागज तेरे मन की शाही आणि मैं क्या करू मिर्झा भाई मुझे पसंद आ गई शादीशुदा भाई. मी त्याचं उत्तर दिलं की बरगद कैसे उगेगा जब पीपल का हो बीज आणि दिल लगा मेंढक से तो पद्मिनी क्या चीज. मग मी असं उत्तर दिलं. पण काही काही प्रश्न फार चांगले येत होते. एक एन बी देशमुख छांगानी नगर अमरावतीचे गृहस्थ आहे. त्यांनी प्रश्न विचारला की रामायणाचा दाखला घेऊन भारताच्या हनुमानाने श्रीलंका जाळली म्हणून श्रीलंका सरकारने जागतिक हेग न्यायालयात भारताविरुद्ध नुकसान भरपाईचा दावा दाखल केला तर. मी त्याचं उत्तर दिलं की त्यांनी तसे केले तर सीतामाईची विटंबना केली म्हणून आपणही त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा खटला ठोकून. मग हे असे मी प्रश्नाचे उत्तर दिले. तर हे काही प्रश्न उत्तर सांगत असतो काही आणखी सांगत असतो. आता सिनेमा झाला टी व्ही झाला सगळीकडं. पहिले कसं होतं 15 वर्षाआधी आमच्या खेड्यापाळ्यात सिनेमे नव्हते. यात्रेनिमित्त एखादा सिनेमा यायचा आणि मग ते पाहायला जायचं तर मग कशी गंमत व्हायची. आमच्या गावात एक रामू पहलवान होता तो गेला सिनेमा पाहायला. त्याची गंमत कशी झाली आहे का. रामू पहलवान सिनेमा पाहासाठी गेला गुत्त्यावर पहिले एक पाव भरपेला. दिवे गेले इजून खेळ सुरू झाला लंगोट कसून कसा दारासिंग आला दुसऱ्या इकून लंगोट कसून कसा दारासिंग आला दुसऱ्या इकून आला किंग काँग. रामू म्हणे आता होईल डिंग डॉंग. पहाले दोघंबी दिसत होते दनगट पहाले दोघंबी दिसत होते दनकट किंग काँगनं धरले दारासिंगचे मनगट. दारासिंगनं डोक्यावर उचललं त्याले थिएटरातून रामू लागला बोंबलाले. पायजो म्हणे बाबा सरका इकडे येशीन आणि उरावर माया फेकून त्याले देशीन. दारासिंग किंग काँगच्या उरावर तर बसला घाबरून रामू खुर्ची खाली धसला. किंग काँग नंतर कोणी समोर येत नव्हता. दारासिंग हल्यावानी आखाड्यातच फिरत होता. एकदम त्यानं दोन्ही हात वर केले असन कोणी जोड तर या कुस्ती खेळाले. माह्यासंग कुस्ती खेळा मायचं दूध पेले असान नाही तर मी समजीन खऱ्या बापाचे तुम्ही नसान. मग काय पुस्ता जोश आला रामूले थांब म्हणे ससऱ्या दाखवतोस तुले. पडद्यापाशी जाऊन त्यानं ठोकल्या मांड्या ये असा भाईर उभा आहे सांड्या. इतक्यात कसा सीन बदलून गेला दारासिंग एकदम पडद्याआड गेला. बोमलला रामू काहून पळता आता ये ना कुस्ती खेळाले फाटली काय आता. हे आमच्या खेड्यापाड्याचे अनुभव आहेत. काही काही लोकांचं कसं असते काही काही लोकांचं कसं असते आपण फार हुशार आहो बा हे दाखवण्याचा प्रयत्न असते. आता पहा कसं असते एका माणसाची दुसऱ्या माणसासोबत भेट झाली. या माणसानं त्या माणसाला विचारलं म्हणे बा मी असं ऐकलं का तू लय हुशार आहे एका प्रश्नाचं उत्तर दे. तर म्हणजे विचार तर म्हणे अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान आहे तर माझं वय किती.
ते ऐकणाऱ्याला वाटलं हे कोणतं गणित व्हायचे. तो म्हणे बा डबल सांग. हा म्हणे टिबल ऐक, अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान आहे तर माझं वय किती. यानं थोडासा विचार केला आणि म्हणे 40 वर्ष आहे म्हणे तुझं. तो म्हणे बा तो ओळखलं कसं म्हणे, आतापर्यंत कोणाच उत्तर नाही दिलं म्हणे या प्रश्नाचं. हा म्हणे सोपं आहे ना म्हणे गणित, महा एक लहान भाऊ आहे म्हणे, त्याचं वय आहे म्हणे 20 आणि तो आहे म्हणे हाफ मॅड. म्हणून मी म्हटलं म्हणे तू वय 40 वर्ष आहे बा, कारण तू फुल मॅड आहे. हे असं असते. आता जपानी बाहुले का नाही बिलकुल माणसासारखे दिसते. एका एक जपानी बाहुल्याचं दुकान होतं, तिथं एक माणूस आपल्या पोरासोबत गेला. सारे बाहुले पाहून राहिला, तो बाहुला याचं पोरगं काय म्हणे, बाबा म्हणे तो कोपऱ्यातलाच बाहुला पाहिजे म्हणे मले, जो बसल्यासारखा दिसते तो. तर नोकर काय म्हणे, अभि आरामानं बोल म्हणे, तो बाहुला नव्हे म्हणे, आमचा दुकानदार होय म्हणे. आणता का म्हणे लेका घरावर गोटे. तसं एका माणसाने कोणातरी सांगितलं होतं का विमान इतक्या उंचावरून उडते का माणसं मुंग्यासारखे दिसते. तो माणूस एकदा विमानात बसला आणि थोड्या वेळानं त्याला माणसं मुंग्यासारखे दिसायला लागले. तो बाजूवाल्याला काय म्हणे, जे लोक बसते ना म्हणे विमानात त्याने सांगितलं आहे म्हणे तर माणसं मुंग्यासारखे दिसते. पाय म्हणे विमान किती उंचावर आलं म्हणे, माणसं मुंग्यासारखे दिसून राहिले. तो बाजूवाला म्हणे, भाऊ विमान जाग्यावरच आहे, ते खरोखरच्या मुंग्या होय म्हणे. मग आता कसं असते, हे सगळे विनोद गोळा करायचे आणि लोकांना सांगायचे, मग कधी कधी फार मोठी मजा येते. आणि असं वाटतही नाही का बा या गोष्टीतून काही विनोद असन, पण विनोद घडून जाते पहा. जसं एका पोराले पाहले पाहुणे आले, बापानं सांगून दिलं का तू लेका म्हणे झोल खातं म्हणे, तू लेका म्हणे कुणी पोरगी द्यायला तयार नाही, तर तू आता असं कर म्हणे कोणताही प्रश्न विचारला का हो म्हणायचं म्हणे, नाही म्हणाचंच नाही म्हणे. आणि कोणती लहान गोष्ट मोठी करून सांगायची म्हणे. समजा त्याने तुले अंगूर दिला तर तो आ चष्मा लावून पाहायचा म्हणे असा, आणि सांगायचं म्हणे का हा तर फुगा होय बा. मग पाहुणे आले, बसले, याले विचारलं तू मॅट्रिक शिकला असशील म्हणे, हा होता 7वा वर्ग. पण बापानं म्हणलं होतं का फुगून सांगायचं, हा म्हणे मी ग्रॅज्युएट आहो म्हणे. मग थोड्या वेळानं म्हणे तू म्हणे तुझ्या घरी जे 15 एकर शेती आहे त्यातली 10 एकर तुझ्या नावानं असेल, हा होता भूमिहीन. बापानं सांगत होतं का मोठी करून सांगायची, हा म्हणे सारी शेती माझ्याच नावानं आहे म्हणे. असं करता करता याले आला खोकला, यानं खोकून केलं. पाहुणे म्हणे तुला खोकला झाला का म्हणे, नाही हो म्हणे मला तर टीबी आहे म्हणे. मग अशी मजा असते पाहूसाहेब. पहा एक कविता मी तुम्हाला सांगतो, तुक्याची पोरगी. कवितेच्या शेवटाकडे लक्ष ठेवायचं. तुक्याची पोरगी भलती चेले ठेकानी भाईच आवडली मले, विनाकारण येऊन दाठ्यात बसे आणि माझ्याकडं पाहून भीन गालातच हसे. मी बी तिथंच घुटमळत राहो, तिरप्या नजरेनं तिच्याकडं पाहो, कव्हा कव्हा लाजून माह्यासंग बोले, महामंतवा सर्पावानीच डोले. तिच्या वागण्यानं महा बसला विश्वास, हिचं म्हणलं आपल्यावर प्रेम आहे खास. एक डावकानी गंमतच झाली, नटून थटून थे माह्या खोलीमधी आली. सांग म्हणलं तुह्या मनामधली बात, मले म्हणे थे पुढं करा हात. म्या केला हात पुढं तिनं बांधली राखी, आणि माह्यावाल्या तोंडाची तवा चवत झाली फिकी. मले म्हणे भाऊ आज हाय रक्षाबंधन, माह्यावालं तवा खरंच होऊन गेलं चंदन. आता तरी सुद्यानं वागा म्हणे भाऊ, म्या म्हणलं हिची विना आता मी कुठं जाऊ. राजकारणातही असेच किस्से होऊन राहिले, खुर्चीसाठी सारेच गोंडा घेऊन राहिले. पण खुर्ची मोठी चालू, घरात नाही झाकत, ऐऱ्या गैऱ्याच्या गळ्यात हार नाही टाकत. जो करण आस तिची त्याले देते झटका, भलत्याच्या डोक्याले बांधून देते पटका. जो तिच्या संग हिंदान ठेवण सांधून, त्याच्याच हाताले राखी देन बांधून. कुत्र्यावानी खुर्चीची जो पाहिन वाट, तुक्याच्या पोरीवानी त्याले बसन चाट. बरेचदा कसं होते माहीत आहे का, एक आमचा मित्र आहे, तो काय म्हणायचा की माझ्यासारखा हुशार माणूस नाही, तुम्ही मला काहीही सांगा मी त्याच्यातली विशेषता सांगतो. आम्ही 5-6 जणं जमलो, आम्ही एक झुरड धरलं आणि ते त्याच्यापाशी देऊन दिलं आणि त्याला म्हटलं का तू या झुरडाची विशेषता आम्हाला सांग. तो म्हणे ठीक आहे म्हणे, तुम्ही सगळे खोलीच्या बाहेर चालले जा. खोलीत म्हणे मी आणि फक्त झुरडच पाहिजे मला, आणि बिलकुल छिद्राविद्रातून पाहायचं नाही म्हणे काय. मग आम्ही चालले गेलो बाहेर, यानं दरवाजा बंद केला, ते झुरड घेतलं, त्याला टेबलावर ठेवलं, टेबल वाजवला, ते चालायला लागला. यानं त्या झुरडाला उचललं, त्याची एक टांग तोडली, त्याला टेबलावर ठेवला, पुन्हा टेबल वाजवला, झुरड पुन्हा चालायला लागलं. यानं त्याला पुन्हा उचललं, त्याची टांग तोडली, त्याला टेबलावर ठेवला, टेबल वाजवला, पुन्हा चालायला लागला. मग तो काय करत जाय, त्याला उचलत जाय, त्याची एक टांग तोडत जाय आणि टेबल वाजवत जाय, तो चालत जाय. शेवटची टांग त्यानं तोडली
आणि खूप जोरानं टेबल वाजवला, पण झुरळ काही चालला नाही. मग यानं सांगून दिलं, त्याला बोलावलं बाकीच्या दोस्ताला आम्हाला आणि सांगितलं का झुरळाची विशेषता अशी आहे म्हणे का झुरळाचे सहाही पाय तोडले तर त्याला लेकाले ऐकूच जात नाही म्हणे. तर मग हे असंही असते. बरेचदा म्हणजे आपण विचार करतो काही आणि निघते काही. आमचा एक मित्र आहे, त्याला आम्ही एका लग्नात सांगितलं का तू गेटवर उभा राह आणि पाहुणे आले मी त्याला बसवायचं. माणसं आले तर शेतीपाणीच्या गोष्टी करायच्या, बाई आली तर लग्नाच्या लेकराच्या अशा गोष्टी करायच्या. मग तो आपला भोपनजीसारखा झाला उभा गेटवर. पहिले एक बाई आली, यानं रामराम केला, बसा ना म्हणे बाईसाहेब, लग्न झालं म्हणे तुमचं. ते बाई म्हणे नाही तर मग लेकरं किती आहे म्हणे तुम्हाला. मग त्या बाईला राग आला, मग केस आमच्यापर्यंत आली. आम्ही सांगितलं का तू लेका प्रश्न पलटून टाक. मग हा पुन्हा उभा झाला. मग एक बाई आली, याने विचारलं त्याला तुम्हाला लेकरं किती आहे म्हणे बाईसाहेब. ते म्हणे दोन लेकरं. मग लग्न झालं म्हणे तुमचं. तर काय असते, असेही काही कलाकार असते. कलाकार लोक काय करेन याचा काही नेम नाही. अहो एक कलाकार तर असा आहे आमच्या गावात, तो एक दिवस माझ्याजवळ आला, मला म्हणे मिर्झा तू म्हणे रामायण वाचलं का. मी म्हणलं राजा महाराष्ट्रातला माणूस आहे म्हटलं, मी रामायण तर वाचच लागेल म्हणलं. मी 5-7 वेळ वाचलं. तर म्हणे रामायणासारखं विनोदी आहे का म्हणे कुठं साहित्य. रामायण आणि त्याच्यात कुठं विनोद. मग काय वाटलं म्हणे तो मी तुला विनोद सांगतो म्हणे रामायणातला. मी लिहिलं कान जवळ केला, रामायणात विनोद म्हणजे फारच झालं ना, कारल्यात मुंग्या निघाल्यासारखा प्रकार होईल ना तो. मग त्यानं सांगितलं पाया म्हणे एक होता म्हणे रावण, त्याला कुंभकर्ण नावाचा भाऊ होता म्हणे आणि तो लेकाचा भल्ला होता म्हणे आवाढव्य. जो झोपला तर 6 महिने झोपे म्हणे आणि जो जागा झाला तर मग 6 महिने जागाच राहे म्हणे. एकदा काय झालं म्हणतो झोपेतून उठला, त्यानं जांभई दिली म्हणे आणि चेहऱ्यावरून हात फिरवला म्हणे. मग त्याच्या लक्षात आलं म्हणे घरी चिन आपली तर दाढी वाढली. मग त्यानं आपल्या माणसाला बोलावलं म्हणे आणि त्याला म्हणलं म्हणे का जा रे आणि गणपत महाल्याला बोलावणार. माली म्हणजे हेअर कटिंग सलूनवाला. मग त्या माणसानं गणपत महाल्याला बोलावून आणलं. त्याला त्यानं म्हणलं म्हणे कुंभकर्णानं का तू मही दाढी कर पण मिशी मही एकदम शत्रुघ्नसिन्हासारखी करतो. मी म्हणलं का रे म्हणलं त्याला तो शत्रुघ्नसिन्हा कसा माहीत होता म्हणलं कुंभकर्णाला. तर त्या तुकाराम महाल्याने असंच विचारलं म्हणे का बघ शत्रुघ्नसिन्हासारखी मिशी म्हणजे काय. तर यानं काय केलं म्हणे कुंभकर्णानं बंगालीच्या खिशात हात घातला म्हणे आणि शत्रुघ्नसिन्हाचा फोटोच काढून दाखवला म्हणते. आणि म्हणलं म्हणे का मिशी अशी ठेव जाऊन इथं जर जखम करता आली तर फारच चांगलं. मी म्हणलं त्याच्यापाशी फोटो कसा होता रे. देव लोक म्हणे ते त्याला काय माहीत नसन म्हणेची मी म्हणलं असं. बरं मग पुढं काय झालं. मग काय नाही म्हणे तो कुंभकर्ण बसला म्हणे पालखट म्हणून या म्हणे तुकाराम माल्यानं म्हणे ते त्याला हे लावलं म्हणे साबण लावली म्हणे त्याची दाढी भादरली म्हणे उजवीकडली मिशीची कोर केली म्हणे आणि डावीकडची मिशीची कोर करायला गेला म्हणे. तर हा डुलके देऊन आला तर म्हणे कुंभकर्ण. यानं जसा श्वास घेतला तर त्या म्हणे माल्याच्या हातातला वस्त्रा निसटला आणि कुंभकर्णाच्या डाव्या नागपुरीत चालला येणार. आता याच्यापासून होता म्हणे दुसरा वस्त्रा मिशी तर पूर्ण करायची. तर याला वाटलं म्हणलं का हा तर नाहीतरी झोपूनच आहे. तर त्या माल्यानं काय केलं म्हणलं का याच्या डाव्या होटावर पाय ठेवला आणि याच्या डाव्या नागपुरीत घुसला आणि चालला म्हणलं त्या चिखलात चिवळत वस्त्रात. तर डावीकडची नागपुरी पाहिली त्यानं आणि उजवीकडं पलटणार तर तिकडून दुसरा माणूस आला. त्यानं विचारलं कुठं माली बा. तर हा म्हणे मी वस्त्र पाहायला चाललो. तर हा म्हणे चाल वापस तो वस्त्र काही भेटत नाही. मग हा बोकूळ गेला म्हणे 15 दिवस झाले शोधून राहिलं थो नाही सापडतं तो वस्त्र काय सापडत म्हणे. मी म्हणलं का रे म्हटलं हे कथा कायच्यात आहे. तर म्हणे रामायणात. म्हणलं आहे का आपल्या भाषेत पुस्तक. जपून ठेवलं आहे म्हणे मी रामायण काय फेकून देत असते का म्हणे. जाय म्हणलं आण. मग त्यानं ते पुस्तक आणलं तर ते होती रविवारची जत्रा आणि त्या रविवारच्या जत्रेत चिकन तंदुरी नावाचे जोक येत असते आणि त्याच्यात काही काही किस्से असते. तर त्याच्यात हा किस्सा होता. मी म्हणलं भाऊ हे रामायण होय का. आता म्हणे कुंभकर्ण आहे रावण आहे मला वाटलं म्हणे याची बीन मी रामायणच होय. मी म्हणलं असं नसते म्हणलं ते. तर मग असे काही कलाकार आहे. आता तर निवडणुकीचा जांगडबुत्ता सुरू आहे भाऊ साहेब. इकडं निवडणूक तिकडं निवडणूक आणि लोकांचं तर काय असते विशेषतः पुढारी लोकांचं. पुढारी लोकांची तर फारच गंमत आहे. यायच्या गमतीने तर काही पारावार नाही. अहो एक पुढारी आपल्या पूर्ण देश फिरून आला. मग त्याच्या चमच्याईनं त्या पुढाऱ्याचा सत्कार ठेवला. मग त्या पुढाऱ्याला विचारलं म्हणे तुम्ही कुठं गेलो ते. तो म्हणे मी इंग्लंडला गेलो म्हणे एलिझाबेथ टेलरला भेटलो म्हणे. राणी एलिझाबेथला नाही भेटल्या एलिझाबेथ टेलरला भेटलो. मी गेलो म्हणे याची मी दक्षिण आफ्रिकेला विनी मंडेलाला भेटलो म्हणे. मी म्हणे अमेरिकेला गेलो म्हणे हिलरी क्लिंटनला भेटलो म्हणे. मी पहा किती कलाकार होता. मग एका चमच्यानं विचारलं म्हणे मग तुम्हाला भूगोलाची तर लई माहिती असेल म्हणे साहेब. नाही बाबा म्हणे मी तिथं गेलोच नाही बाबा म्हणे वेळत नव्हता म्हणे. या पुढारी लोकांचं काही खरं नाही आणि या पुढाऱ्याच्या ताब्यात आपण आहोत आणि इतकी आपद आहे भाऊसाहेब. या पुढाऱ्याचं लक्ष इकडं तिकडं.
मग यायचं जे काम आहे त्या कारभारावर यायचं लक्ष राहते का? तीन देशाचे पोलीस एका ठिकाणी बसले, भारताचा, अमेरिकेचा आणि रशियाचा. अमेरिकेचा पोलीस म्हणे, आमच्या इथली पोलीस इतकी सुपर आहे म्हणे, का जर म्हणे चोरी 1 वाजता झाली आम्ही 1:30 चोर धरतो म्हणे. रशियाचा पोलीस म्हणे, आमची पोलीस इतकी सुपर आहे म्हणे, का 1 वाजता चोरी झाली तर 1:05 चोर धरतो म्हणे आम्ही. भारताचा पोलीस म्हणे, बस अरे आमच्या इथच्या पोलीस आले तर म्हणे 2 दिवसा आधीपासून माहीत असते म्हणे कुठं चोरी होणार आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा का हे असंही काही असते, त्याच्यामुळे पुढाऱ्याबद्दल तर तुम्ही विचारू नये. पुढाऱ्याचं काय होईल याचा काहीच नियम नाही भाऊसाहेब. आणि हे पुढारी लोकं कोणत्याही प्रश्नाचा निकाल लावत नाही. मग याचे कामं कशी असते? एका पुढाऱ्याचा सत्कार चालू होता आणि त्याच्या पाठीमागं 2 माणसं दारू पिऊन भांडून राहिले होते. दुपारी 3 ची वेळ होती, सूर्य आकाशात होता. एक दारू पिणारा म्हणे ते सूर्य होय, एक म्हणे ते चंद्र होय, एक म्हणे सूर्य होय, एक म्हणे चंद्र होय. तिथं गेले पुढारी, मग यायला आली लघुशंका. ते शंका दूर करायसाठी बाहेर गेले, सापडले त्याच्या तावडीत. ते म्हणे आपण यायली विचारून घे. काहो म्हणे साहेब, मी म्हणतो म्हणे सूर्य होय आणि हे म्हणते म्हणे चंद्र होय, तुम्हीच सांगा बरं म्हणे काय होय. तर पुढाऱ्याला वाटलं इकडून बोललं तर थो झोडपते आणि तिकडून बोललं तर हा टेनपते. यानं मनला मार्ग काढला. तो म्हणे मला कसं माहीत राहीन राजा म्हणे, मी काय या गावचा होय का म्हणे. तर हे असे पुढारी असते. आणि आता तर निवडणुका झाल्या, मध्यावधी निवडणुका, 2 वर्षात 1.5 वर्षात 1 वर्षात निवडणुका होते. मला एका माणसाने मिर्झाजी कैंसाठी प्रश्न विचारला होता का भारतात पोटनिवडणुका का होतात वारंवार, भारतात वारंवार पोटनिवडणुका का होतात. मी उत्तर दिलं होतं का भारतातल्या बऱ्याच लोकांचं पोट निवडणुकांवर अवलंबून असल्यामुळे भारतात पोटनिवडणुका होतात. असाच मला एक प्रकाश शेळके शहादा, धुळे जिल्ह्यात शहादा नावाचं गाव आहे, तिथं एक प्रकाश शेळके नावाचा पोरगा आहे. प्रकाश शेळके BA शहादा असं लिहून येत असते त्याच्या पत्रावर. त्यानं प्रश्न विचारला वारंवार होणाऱ्या पोटनिवडणुकीपासून जनतेने काय बोध घ्यावा. मी त्याचं उत्तर दिलं होतं, जनता इतकी बधीर झाली काय बिचारी बोध घेईल आणि खळ्यातून मूग निवडायचे कुणाकुणाचा शोध घेईल. परिस्थिती इतकी खराब झाली आणि पुन्हा आता निवडणूक आली तर मग त्यावर मी एक झडपीचं इलेक्शन नावाची कविता लिहिली होती मागं. आता इलेक्शन आहे लोकसभेचं पण झडपीचं आहे असं समजून तुम्ही कल्पना करा आणि ती कविता आहे का. जोथो म्हणे होते माहेवालं सिलेक्शन, जोथो म्हणे होते माहेवालं सिलेक्शन, भल्लं झालं मजेदार झडपीचं इलेक्शन. जोथो म्हणे होते माहेवालं सिलेक्शन, भल्लं झालं मजेदार झडपीचं इलेक्शन. ज्याले त्याले वाटे तिकीट मलेच भेटते, खासदार आमदार महाच नाव रेटते. सभापती म्हणे महाच हाय माणूस, बाण गेलं तरी सांगे हातभर हाय कोणूस. पक्षाच्या सभेले मी जवा तवा असतो, अध्यक्षाच्या घरी बी चहा घेत बसतो. वैयक्ते बाबू मले निरीक्षक ठाकरे, आणि खिशात आहे माझ्या उपाध्यक्ष भाकरे. आणि गुल्ल्यावर रंडीम्या अशी हाय हानली, मंत्र्याची म्हणान चिठ्ठी हाय आणली. सगळीकडं लावून ठेवलं हाय कनेक्शन, आणि भल्लं झालं मजेदार झेडपीचं इलेक्शन. तिकीट वाटप झालं तर सारे झाले थंडे, असे कसे आपण हारलो म्हणे वनडे. जोथो म्हणे माही तिकीट कशी काटली, आणि DMRची माही बनेन कशी फाटली. शेवटी भेटली तिकीट बंडखोरा हिले, शेवटी भेटली तिकीट बंडखोरा हिले. आम्ही नाही दिसलो काय हरामखोरा हिले. रोज आपण जायच्या सतरंजा उचला, त्याहीनच आपल्याले जोड्याखाली कुचला. काय फायदा म्हणे इमानदार राहून, पलटावा लागते किंवा आता वाऱ्याकडं पाहून. विरोधका संघ आता जोडा लागते रिलेशन, आणि भल्लं झालं मजेदार झेडपीचं इलेक्शन. सुरू झाला प्रचार, मग फिरल्या गाड्या. वरून सारे हो म्हणे, आतून चालवे काळ्या. काही फिरले टोप्या घालून, काही जण बोडखे. काही म्हणे वांगे घ्या, कोणी म्हणे दोडके. कुठं होता सुरू दोघा जणाचा झगडा, जो गेला सोडवाले त्याचाच झाला लगडा. काहीनं केली कलबंडी, काही खेळले रंडी. काही जणानं बंडाची उभी केली झेंडी. काही जणाची अशी खराब झाली गत, का अनामती पुरते मी भेटले नाही मत. काहीनं केली वर्गणी, भल्लं केलं कलेक्शन, आणि भल्लं झालं मजेदार झेडपीचं इलेक्शन. खेडोपाडी गल्लोगल्ली फिरले सटक सटक, मतं मागासाठी जाईनं केली पटक पटक. आलू मुंड्या वांनी खाल्ले धक्के गटक गटक, मतदार आहीनं त्याहीले केलं झटक झटक. काही जणाची पद गेली, काहीचं कटलं नाक. काही जणाचं दूध फुटलं, काहीचं सांडलं ताक. काही झाले दमफूस, काही जणाची सुजली. काही जणाची तरी बी घांग नाही बुजली. विचार करते सारे कुठं काय चुकलं, गणित म्हणे आपलं कसं काय हुकलं. चालू हाय चिरफाड, सुरू हाय डिसेक्शन, आणि भल्लं झालं मजेदार झेडपीचं इलेक्शन.
तर काय असते, गेल्या एक तासापासून मी तुम्हाला कविता सांगून राहिलो, किस्से सांगून राहिलो. मिर्झा एक्सप्रेस नावाच्या माझ्या कार्यक्रमातल्या 2-2.5 तासाचा तो कार्यक्रम असतो, त्यातले हे वेचक वृत्त समजा, म्हणजे बातमी कशी येते पेपरात, जेवढं झालं तेवढं येत नाही, थोडंसं येते, असं मी तुम्हाला हे सांगितलं. म्युझिक क्राफ्ट कंपनी मुंबई यांच्या सौजन्यानं मी हे सारं केलं आणि प्रयत्नपूर्वक त्यातला चांगल्यात चांगला भाग मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु समजा कुठं चुकलं असन तर ते चूक माझी, त्या कंपनीवाल्याचा मी फार आभारी आहे आणि तुम्ही लोक जे ऐकायला इथं आले त्यांचासुद्धा. आणि पुन्हा कसं असते की आपण कुठे गेलो तर छोटी गोष्ट मोठी करायची सवय असते आपल्याला. आमच्या गावात तर इतके कलाकार आहे, तुम्हाला सांगतो एक एक किस्सा सांगितला तर तुम्ही म्हणाल कसं. 3 पोट्टे आमच्या गावचे, पोट्टे म्हणजे पोरं, म्हणजे मराठीत बॉईज म्हणू त्याला आपण मराठीत, तर ते तिघंजण एका ठिकाणी बसले. एक पोरगं काय म्हणे, आमच्या गावची गोष्ट आहे, एक पोरगं काय म्हणे, भाऊ म्हणे जो म्या म्हणे एक डॉप याले हॉलीबॉलले म्हणे लात मारली म्हणे आणि जो गेला म्हणे चेंडूवर 5 मिनटं खाली नाही आला. दुसरं म्हणे हे तर काहीच नाही म्हणे, जो मारली म्हणे म्या लात फुटबॉलले आणि जो गेला म्हणे वर जवळजवळ म्हणे 2 तासानं खाली आला म्हणे. तिसरा म्हणे हे तर काहीच नाही म्हणे, म्या जे मारली म्हणे लात म्हणे त्या हॉलीबॉलले आणि जो गेला म्हणे वर, तर या गुरुवारी मारली होती म्हणे त्या गुरुवारी वापस आला म्हणे, आणि त्याच्यावर म्हणे एक चिठ्ठी चिपकवली होती म्हणे का आता तुमचा चेंडू चंद्रावर आला तर परत मिळणार नाही. तर हे केव्हा कसा विनोद निर्माण होईल आणि एखाद्या वेळेस कसं खरं निघन त्याच्यातून, असेच 3 पोट्टे बसले नदीकाठी. एकजण काय म्हणे, महाआजा असा पट्टीचा पोहणारा होता म्हणे का, नाक दाबलं आणि पाण्यात थो घुसला का 10-10 मिनटं नाही निघे म्हणे वर. दुसरा पोट्टा म्हणे हे तर काही नाही म्हणे, महामामा होता म्हणे एक, सगळ्या मामाने मामाच्या 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 मामाचा मामा आणि असा पट्टीचा म्हणजे स्केल पट्टीचा होता म्हणे तो. तो म्हणे त्यानं असं नाक दाबलं आणि थो बुळात गेला का तास तासभर वर नाही आहे म्हणे. तिसरा म्हणे हे तर काहीच नाही म्हणे, महाआजा म्हणे मीटर पट्टीचा पोहणारा होता म्हणे. त्यानं जे नाक दाबलं आणि जो पाण्यात गेला 20 वर्ष झालं म्हणे अजून वर नाही आला बा म्हणे. तर सांगण्याचा उद्देश कसा, ह्या साऱ्या आमच्या खेड्यापाड्याच्या गमती आहे, ह्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्या तुम्ही म्हणजे शांतचित्तानं ऐकून घेतल्या. आता सांगण्यासारखं कसं असते माहीत आहे का, एक डाव माणसानं समजा म्हणजे असं मोह असते, त्या मोहाला समजा तुम्ही गोटा मारला तिथं जेवढ्या माशा असते तेवढ्या माशा आपल्या अंगावर येऊन झोंबते. एक विषय काढला का दुसरा, दुसरा विषय काढला का तिसरा. आमच्या गावात एक बापलेक इतके वस्ताद आहे, एक दिवस मी त्या असा गल्लीनं चाललो होतो तर बापानं बासा समजते का तुम्हाला, बासा, त्या बापानं बासा धरला होता असा, बासा समजते ना बासा, वेळू झाले म्हणतो असा धरला होता आणि पोरगं टेप घेऊन त्याच्यावर चढून त्याला मोजून राहण्याचा प्रयत्न करून आला होता. चढला टेप लावला का भत्कन आपटे, मी त्याला म्हणू बा तुम्ही आले असा झोप व्हा आणि याची मोजून घ्या लांबी. तो म्हणे आम्ही याची लांबी मोजली म्हणे, आता याची उंची मोजण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणे. आणि जाता जाता म्हणजे तुमचा निरोप घेता घेता 2-3 मिर्झाजी कहींचे प्रश्न मी तुम्हाला सांगतो. जळगाव जिल्ह्यात अमंडेर नावाचं एक गाव आहे, त्याच्या बाजूला गांधली नावाचा एक खेळ आहे, तिथे भुरेखान पठाण नावाचा एक गृहस्थ आहे. ह्या माणसानं मला मिर्झाजी कहींसाठी इतका चांगला प्रश्न विचारला, हा जातीनं मुसलमान असलेला माणूस यानं प्रश्न असा विचारला, त्यानं मला प्रश्न विचारला की म्हणे मिर्झा साहेब ज्याचे घरी गाय त्याचे घरी विठ्ठलाचे पाय, तर ज्याचे घरी म्हैस त्याचे घरी काय, ज्याचे घरी गाय त्याचे घरी विठ्ठलाचे पाय, तर ज्याचे घरी म्हैस त्याचे घरी काय. मी त्याला उत्तर दिलं की ज्याचे घरी गाय ज्याचे घरी म्हैस तो दही दूध खाय, आणि गाय असन माता तर म्हैस तर मग मावशीच आहे, असं मी उत्तर दिलं. एका बाईनं मला प्रश्न विचारला होता, त्या बाईचा प्रश्न असा होता की बा आभाळ पडले ठेवावे कोठे, पृथ्वी मेली पुरावे कोठे, आणि गंगेला स्वच्छ करावे कोठे. आभाळ पडले ठेवावे कोठे, पृथ्वी मेली पुरावे कोठे, गंगेला स्वच्छ करावे कोठे. मी त्याचं उत्तर दिलं होतं का आभाळ ठेवावे डोळ्यात, पृथ्वी पुरावी मनात, आणि श्रद्धेने अर्धे दिले तर गंगा स्वच्छ होईल क्षणात. असे भरपूर लोकांनी प्रश्न विचारले. एक माणूस आहे संदीप मोहल्ला अनकबाडीचा, त्यानं प्रश्न विचारला का मुर्गी को अगर एड्स हुआ तो उसके अंडे खाने वालों को एड्स होता है क्या. मी उत्तर दिलं नाही, एड्सवाल्याने मुर्गी पाली तो मुर्गी को एड्स होता है. आणि हे असे माझे प्रश्न आणि माझा हा मिर्झा एक्सप्रेस नावाच्या कार्यक्रमाचा एक विशिष्ट भाग मी तुमच्यासमोर सादर केला, तो तुम्ही ऐकून घेतला. म्युझिक क्राफ्ट कंपनी मुंबईच्या सौजन्याने मी तुमच्यासमोर माझा हा कार्यक्रम पेश केला. आणि कोणाला माझा कार्यक्रम जर घ्यायचा असेल तर माझा पत्ता असा आहे, डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग,
पठानपुरा नेर परसोपन जिल्हा यवतमाळ। फोन करायचा असला तर पिनकोड आहे 072338 आणि नंबर आहे 678854। आणि पाचोऱ्याशी कोणाला संबंध स्थापन करायचा असेल तर खलील देशमुख, पाचोरा, जिल्हा जळगाव।